एक महत्त्वाची बातमी येते ठाण्याहून. ठाणे जिल्ह्यातील 3500 कैद्यांची सुटका होणार. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याचा आढावा घेतला. ठाणे पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना आणि त्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस बंदोबस्त, परप्रांतीय मजूर, त्यांची व्यवस्था आणि ठाणे कारागृहातील कैद्यांबाबत चर्चा केली. ठाणे आणि कल्याण कारागृहातील तब्बल 3500 कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली. 7 वर्ष आणि यापुढील शिक्षा असलेल्या कैद्यांना मूळ गावी सोडण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या कैद्यांना कारागृहातून स्वतंत्र बस करून त्यांच्या गावी सोडण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सायबर क्राईम वाढत असून यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले. बघूयात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना काय सांगितलं. आज ठाणे येथे सर्व आमच्या प्रशासनातील सर्व अधिकारी, त्याच्यामध्ये आमचे पोलीस कमिशनर, कलेक्टर, सीओ, बाकी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांची आढावा त्यांनी इथं घेतला. आणि ठाणे शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे. सर्व अधिकाऱ्यांमध्ये अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि एकमेकांची चांगल्या पद्धतीनं कॉर्डिनेशन ठेवून सर्व अधिकारी काम करत आहेत. या ठिकाणी परप्रांतीयाचा जो फार मोठा प्रॉब्लेम सध्या आहे, त्या परप्रांतीयच्या बाबतीत सुद्धा पहिली ट्रेन ठाण्यात गेली आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ट्रेन ठाण्यात गेल्या आहेत. सर्वात जास्तीत जास्त बसेस परप्रांतीय जे आमचे कामगार आहेत, लेबर आहेत, त्यांच्या सुद्धा बसेस ठाण्यात गेले. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची याद्या तयार करणं, याद्या तयार करून त्यांना बसमध्ये बसून त्यांना जेवणाची व्यवस्था करणं, त्यांना फूड पॅकेट देणं, याचं संपूर्ण व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने सर्व प्रशासनाने त्यानिमित्तानं इथे एकत्र राहून आमचे पोलीस कमिशनर असो, कलेक्टर असो, त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे सायबर क्राईमच्या बाबतीत सध्या मोठ्या संख्येनं वाढ होते आहे. त्याच्यामुळे इथे जे आमचे ऍडिशनल सीपीआय ते सायबर क्राईमचं काम पाहतात, त्यांना सुद्धा सूचना दिली आहेत की सायबर क्राईमच्या माध्यमातून, कोणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजेसच्या माध्यमातून, ट्विटर आहे, फेसबुक आहे, याच्या माध्यमातून जर कोणी अफवा पसरवत असेल किंवा सामाजिक तेढ समाजामध्ये निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीत कडक कारवाई करण्याच्या सुद्धा सूचना त्यानिमित्तानं प्रशासनाला इथे दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे जेलच्या बाबतीत जो आमचा निर्णय झालेला आहे की ज्यांना 7 वर्षापर्यंत कैद झाली आहेत ते कैदी आणि 7 वर्षाच्या पुढे ज्यांना शिक्षा झाली आहे ते कैदी असे जवळजवळ मोठ्या प्रमाणात जवळजवळ मला वाटते आपल्या जिल्ह्यामध्ये 2,500 3,500 कैदी आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये सुटतील. त्यांना सुद्धा व्यवस्थित त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्याची सुद्धा आज इथे चर्चा झाली. माननीय आमचे पोलीस कमिशनर पंचाळकर साहेब यांनी व्यवस्थित कशा पद्धतीने एकदा जेलच्या बाहेर ते निघाल्यानंतर त्यांना फक्त गेटच्या बाहेर सोडून द्यायचं नाही, पण गेटच्या बाहेर सोडल्यानंतर त्यांची सुटका झाल्यानंतर व्यवस्थित त्यांचं याद्या करून त्यांना बसेसमध्ये बसून त्यांच्या गावी पोहोचण्याची सुद्धा नियोजन आमचे पोलीस कमिशनर. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. न्यूज 100 मराठीसाठी अनिल घोडविंदे, ठाणे. न्यूज 100 मराठी परिवाराकडून कळकळीची विनंती, आपला लढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे अफवा पसरवू नका, घरात रहा, सुरक्षित रहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा. धन्यवाद. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राइब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.